नमस्कार, राम राम, जय महाराष्ट्र। मी प्राध्यापक सावंत सर पुन्हा एकदा माझ्या स्वराज्यातल्या सगळ्या मंडळींचं तहे दिल से स्वागत करतो। आता बघा, आपण पुणे दरवाज्यातून एंट्री मारलेली आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोंढाणा, म्हणजेच सिंहाचा गड, सिंहगड। या सिंहगडाला आपण पुणे दरवाजा नंबर 1, पुणे दरवाजा नंबर 2 असे दरवाजातून आपण पुढे आलेलो आहोत, ठीक आहे। आता खऱ्या अर्थाने तुम्हाला मी सांगणार आहे की फेब्रुवारी महिन्यात 1670 नरवीर तानाजी मालुसरे यांनी आपल्या राजाने दिलेली जबाबदारी पार पाडली, आणि ती पार पाडली जबाबदारी तेव्हा राजा खूप खुश झाला होता, आणि तो आनंद मिळताना मिळतो त्याच नंतर एक दुःखद बातमी महाराजांना मिळते की महाराज गड आलाय परंतु आपला सिंह गेलाय। तर अशा वेळेस काही अद्भुत प्रसंग घडले असतील आणि काय असेल तो काळ, ह्याची आज आपण माहिती घेणार आहे, ठीक आहे। चला तर मग गडाची सफर करूयात। या मंडळी माझ्या पाठीमागे आपण आता पहिल्यांदाच पाहतोय तोफखाना। पुणे दरवाज्यातून वरती आल्यानंतर आपण पाहतोय तोफखाना। तुम्हाला सर्वांना दिसत असेल तोफखाना, मी तुम्हाला क्लोज घेऊन जातोय तोफखान्याकडे। खरं तर मी तोफखाना दाखवत असताना सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तोफखाना दिसतोय त्या काळातला आहे, बरोबर। परंतु तुम्ही इमॅजिन करा की त्या काळात कशा पद्धतीनं तोफखाना किंवा म्हणजे ते क्षण किंवा ते जी ठिकाणं आहेत त्या काळातली कशी झाली असतील, त्यावेळेच्या युद्धाच्या सगळ्या कहाण्या कशा असतील। चला बघूयात, आतमध्ये या। आपण तोफखान्यात एंट्री करतोय। तोफखान्यामध्ये एंट्री केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की मिनिमम बघा असा हाच एक पिलर तुम्हाला दिसतोय, ह्या पिलर पासून या पिलर पर्यंत म्हणजे मिनिमम 10-12 फुटाचं असं अंतर असेल, आणि असं उभं अंतर जर तुम्ही पाहिलं उभं तर हे कमीत कमी तुम्हाला 20-22 फुटापर्यंत दिसेल, म्हणजे 20x12 किंवा 22x12-10 असा मिनिमम आपल्याला अंदाज बांधता येईल। याचा हा तोफखाना आहे याचा अर्थ काय, कशावरून तुम्हाला मी सांगतोय, कारण तोफखान्याच्या चारी बाजूने बघा तुम्हाला मोकळ्या चौकडी दिसली, हे पाठीमागे 2 आतापर्यंत एंट्री केली, इकडे 3 आणि इकडे 4, हे 4 चौकडी तुम्हाला दिसतात। याचा अर्थ काय की जेव्हा आपण तोफखान्यामध्ये त्या काळात ज्या वेळेस तोफखान्यामध्ये काही रसद वगैरे किंवा जे दारूगोळा ठेवण्यासाठीचे जी जागा मांडली जायची तेव्हा त्याच्या त्या दारूगोळ्याला चारी बाजूनं आपल्याला पटकन तो दारूगोळा मोकळा करता यावा आणीबाणीचा काळ किंवा युद्धाच्या प्रसंगी, म्हणून कदाचित अशा चौकटी केल्या असाव्यात किंवा 4 दरवाजे इथं आहेत। चला तर मित्रांनो इथं आपण थांबतोय, आणि आपण इथून पुढे चाललोय ते म्हणजे कुठे आपल्या घोड्याची पागा असं म्हणतात, त्याचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला तिथे गेल्यावर सांगितलं। चला या। आता बघा वैशिष्ट्य काय माहितीये का स्वराज्य मंडळी, चॅनल सगळ्यांना आवडला असेल नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर तर कराच करा। आता गंमत सांगतो तुम्हाला, बघा हे जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसते की नाही असं, आता हे त्या काळातलं किंवा त्यापेक्षाही खूप जुनं आहे, अर्थात गमतीचा भाग बघा, तुम्ही याला असं म्हणतात घोड्याची पागा, ठीक आहे। परंतु मला असं नाही वाटत की ही घोड्याची पागा आहे, कारण का तर तेही तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे। तर बघा खरं तर असं म्हणजे द फोर्ट कुड हॅव बीन आय थिंक नियर अबाउट 2000 इयर अगो, ठीक आहे, म्हणजे हा किल्ला 2000 वर्षापूर्वीचा आहे, बांधकाम खूप प्राचीन आहे इकडचं। तर इथे तुम्ही बघू शकता वरून पावसाचं पाणी खाली ओघळत येऊ शकतं, म्हणजे इकडे पडणार नाही, इकडून सुद्धा पावसाचं पाणी या बाजूने असं ओघळत येईल म्हणजे इकडे खाली पडणार नाही। मध्येच हा दगड आहे आणि त्या दगडाचं खोदकाम केलेलं आहे मध्ये, हा पहिला मुद्दा। बट ठीक आहे, आपण एका मिनिटासाठी असं कन्सिडर करूयात की इकडून घोडे जाऊ शकतात, तर या माझ्या पाठीमागे घोड्यांची पागा का नाही असं मला असं वाटतं। तर हे बघा इथून स्ट्रेट फॉरवर्ड एक व्यक्ती आत येतो, याचा अर्थ एक ठीक आहे एक घोडा एक सुद्धा येऊ शकतो, परंतु पुढे या। पुढे आल्यानंतर हे मोकळं अंगण दिसतंय बघा तुम्हाला, खूप मोठं आणि मोकळं अंगण हे बघा। आता गंमत बघा याच्यामध्ये, इथं जर तुम्ही पाहिलं तर घोड्याची पागा का म्हणता येणार नाही, कारण इथे एक घोडा सहजासहजी त्याची उंची बसू शकत नाही, घोड्याची उंची बसू शकत नाही। आता हे आत्ता सध्या ह्या काळात फोडलेलं दिसते, परंतु ह्याची उंची जरा जास्त होती आणि इथं घोडा बसू शकत नाही ह्या लेवलवरून वरती, समजतंय, त्यामुळे इथं घोड्याची पागा म्हणता येणार नाही। हा नक्कीच पिण्याची जागा असू शकते, कारण आतमध्ये या बघा तुम्हाला दाखवतो, खूप छान कोरीव असं काम केलेलं आहे दिसत असेल तुम्हाला, आय थिंक हे जे खांब आहे ते पाणी अडवण्यासाठी खांब केलेले आहे, आणि पाणी अडवून ते पाणी
पिण्यायोग्य किंवा पिण्यासाठी किंवा खाली आपण ज्या काही त्या काळात आपल्या छोटे छोटे घर असतील किंवा पाण्यासाठी जागा केली असेल तिकडे पाणी नेण्यासाठी सुद्धा कदाचित त्याचा वापर केला जाऊ शकतो. आणि ही एवढी मोठी घोड्याची बागा अशी बंदिस्त अशी नसणार, कारण हे दगडात केलेलं कोणतं काम आहे. हे जे खांब बघताय तुम्ही, हे खांब खूप प्राचीन आहे. म्हणजे त्या काळात पाणी अडवण्यासाठी वगैरे ह्याची जागा केली असेल कदाचित. आणि छोटे छोटे टाके सुद्धा पाण्याचे दिसते तिथे तुम्हाला बांधलेले. सो इथे हा जो पाण्याचा साठा आहे, ह्या पाण्याच्या साठ्याला आपण असं एक्झॅक्टली म्हणू शकत नाही, हे माझं मत होतं. चला आता पुढचा पॉइंट आपण बघणार आहे. चला स्वराज्य मंडळी, आता आपण चाललोय. बघा आता तो सरळ वरती उंच कडा दिसतोय का? येस, आता आपण त्या कड्याकडे जाणार आहे आणि पाहूयात तिथली मजा. तिथेच गेल्यावर मला तर खूप मजा येणार आहे. आता छानपैकी ट्रेक दिसतोय, सरळ उंच, मस्त त्याचा अनुभव घेऊयात. तुम्ही असाच अनुभव घ्या. चला स्वराज्य मंडळी, वाट काय बघताय? पुन्हा एकदा ट्रेक कोंढाणा म्हणजेच सिंहगड. चला स्वराज्य मंडळी, उंच अशी चढाई करून आल्यानंतर तुम्ही पाहताय ही मोरदरीची तोफ. आता ह्या तोफेबद्दल काय सांगायचं, खरं तर 2000 वर्षापूर्वीचा इतिहास उराशी बाळगून असलेला हा माझा सिंहगड, तेवढाच गुढगंभीर, तेवढाच अविचल, तेवढाच स्थितप्रज्ञ, एखाद्या योग्यासारखा वाटणारा हा माझा सिंहगड. आत्तापर्यंत कित्येक पराक्रम ह्या माझ्या सिंहगडाने पाहिले असतील, रिजवले देखील असतील, कित्येक तोफा ह्या गड्यावर आल्या असतील, गेल्या असतील, माहिती नाही. अनेक नरवीर आणि शूरवीरांच्या जखमा ताज्या तवाने ह्या गडानं पाहिलेल्या आहेत, इथल्या दगडदोंड्यांनी पाहिलेल्या आहेत. सांगायचं कारण काय स्वराज्य मंडळी, पहा तर त्याचाच एक भाग 1881 दरम्यान जनरल प्रिझल याने मोर्चे बांधणीला सुरुवात केली, कारण 2 दिवस आधी पुणे जिंकून घेतलं होतं त्यानं. खरं तर माझ्या मराठे शरणागती आले ह्या 2 दिवसांच्या 3678 तोफांच्या गोळ्यांचा प्रचंड मारा माझ्या सिंहगडावर झाला आणि माझे मराठे शरणागतीला आले. सांगायचं कारण काय की त्यावेळेस तानाजी कड्याकडे आपण जातो, त्यावेळेस त्या कड्याकडे कल्याण कोंढणपूर गावातील ग्रामस्थांना मोरदरीच्या जंगलात म्हणजे सिंहगडाच्या पायथ्याला अस्ताव्यस्त तोफांची कवचं पडलेली आढळली, कुठे बंदुकीच्या गोळ्या आढळल्या आणि त्याच जंगलामध्ये गावकऱ्यांना ही तोफ आढळली. ही तोफ 2 मीटर लांब आहे आणि तिचा व्यास हा 23 सेंटीमीटरचा आहे. तर ही तोफ आढळली आणि ह्या तोफेला गावकऱ्यांनी आज पुन्हा एकदा सिंहगडाची साक्ष देण्यासाठी इथं ठेवलेलं आहे. आणि तेवढीच रुबाबदार ही तोफ तुम्हाला दिसते. ह्या तोफेचं जर तुम्ही वैशिष्ट्य पाहिलं तर ह्या तोफेला खरं तर 248 असा आकडा दिसतो. तुम्हाला कदाचित व्हिडिओमध्ये दिसणार नाही, इथं झेड हे अक्षर दिसते, त्या टाईपमध्ये 248 असा आकडा कोरलेला आणि गुमाभ हे देवनागरीतली अक्षरं इथं कोरलेली आहेत. ह्याला मोरदरीची तोफ असं देखील म्हटलेलं आहे. ह्या तोफेच्या गोळ्याचा साधारण जेमतेम आकार किती असावा स्वराज्य मंडळी, तर तुम्हाला दाखवतो मी. या तर आपण पुढची बाजू तोफगोळ्याची बघूया. हे तोफेची डिझाईन वगैरे तुम्ही येऊन नक्कीच पहा. तर माझा हात इथे जातोय बघा, म्हणजे हा हात जातोय माझा, म्हणजे थोडक्यात तुम्ही जर पाहिलं तर माझ्या ह्या मनगटाच्या साईज एवढा गोळा असणार आहे, म्हणजेच थोडक्यात बघा एवढा गोळा असणार आहे. हे गोळे तोफेच्या तोफखान्यात ठेवायचे आणि तिथून उचलून जिथे कुठे तोफ असेल त्या काळात तिकडे न्यायची, म्हणजे खरंच मानलं पाहिजे त्या काळात आणि माझ्या मराठ्यांनाही मानलं पाहिजे. आणि मी तुम्हाला 1670 थरार पुढं सांगणारच आहे. चला तर मित्रांनो पुढं जाऊ. चला स्वराज्य मंडळी, आता बघा हे जे सुंदर जुन्या काळातलं निवासस्थान तुम्हाला दिसतंय आणि समोरच माझ्या लोकमान्य टिळकांचा एक पुतळाही तुम्ही पाहताय, बरोबर की नाही? आणि त्याला सलामी कशी 2 तोफांची छान आणि सुंदर दिसते, तुम्ही पहा. आता ह्याच्यामध्ये मला फक्त एवढंच सांगायचं आहे की इथं सिंहगडावर लोकमान्य टिळकांनी वास्तव्य केलं होतं आणि त्यांचंच हे निवासस्थान आहे, महत्त्वाचं म्हणजे ते इथं राहिला होते. चला तर आता आपण पुढे कल्याण दरवाज्याकडे जाणार आहे. चला मंडळी, आपण आलोय स्वराज्य मंडळी अमृतेश्वर मंदिराकडे. अमृतेश्वर मंदिराचा हा एक रस्ता आहे. चला मस्त जाऊयात अमृतेश्वर मंदिरात बघूयात. परत
बघूयात आता आपण काय आहे इकडे. अरे वा, हे याला देव टाकं म्हणलं जातं. इथून पिण्याच्या पाण्याची सोय खाली केलेली ॲक्च्युली, पण हे जे तळं दिसतं याला देवटाक असं म्हणलं जातं. आणि आता आपण मंडळी लक्ष द्या, आपण या मार्गाने इकडे जाणार आहे. पुढे गडावर आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल झुंजार बुरुज आणि कल्याण दरवाजा. स्वराज मंडळी, आता खालच्या बाजूला जी पिण्याच्या पाण्याची सोय होती देवटाकाकडून पाणी जे येतं ते दाखवतो तुम्हाला. या इथं आतमध्ये बघा, समोरून पाणी येतं. म्हणजे वरती जे मी तुम्हाला देवटाका असं तळं दाखवलं तिथून पाणी खाली येतं बघा त्या मार्गाने. आणि हे खोल टाक दिसतोय तुम्हाला, टाक म्हणजे हौदासारखी जागा दिसते, याला म्हणायचं देवाचं टाक. ओके, देवटाक. आणि हे पाणी अतिशय सुंदर आहे, गोड पाणी आहे दिसतंय तुम्हाला. आणि इथून आपण बादलीने पाणी खेचून वरती घ्यावं लागतं कारण आपल्याला डायरेक्ट, आणि तेच खरं योग्य आहे, म्हणजे आपल्याला आपली ठेवण जपता येईल. ठीक आहे स्वराज्य मंडळी, आता आपण पुढच्या प्रवासाला जाऊ.